आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या पद्मभूषण डॉक्टर वसंतदा पाटील अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या दिवशी मिरजेचा ब्लॅक कॅट संघ, कोल्हापूर झुंजार फुटबॉल संघ आणि पुणे खडकी ब्ल्यू संघ विजयी झाला. तिसऱ्या दिवशी मिरजेच्या ब्लॅक कॅट संघाने हुबळी संघाविरुद्ध 2 गोल करून विजय मिळवला, तर दुसरा सामना कोल्हापूरच्या झुंजार फुटबॉल क्लब संघ आणि मिरज न्यू स्टार संघ यांच्यात झाला. या सामन्यामध्ये कोल्हापूरच्या झुंजार फुटबॉल क्लबने पेनल्टीवर मिरजेच्याच न्यू स्टारचा फुटबॉल संघावर 4-1 पराभव केला, तर तिसऱ्या सामन्यात पुणे खडकी ब्ल्यू संघाने मिरजेचा लकी स्टार फुटबॉल क्लबवर 4-0 विजय मिळवला. या पराभवामुळे हुबळी संघ, मिरजेतील न्यू स्टार आणि लकी स्टार हे संघ स्पर्धेच्या बाहेर फेकले गेले. मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या हस्ते तिसऱ्या दिवशीच्या फुटबॉल सामन्याचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद, संयोजन समितीचे सचिव अतीश अगरवाल, खजिनदार शब्बीर शेख व संघ व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. स्पर्धा संयोजन समिती अध्यक्ष शिवाजी दुर्वे, ज्येष्ठ नेते सुरेशबापू औटी, माजी महापौर विजयराव धुरबुळू, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, निरंजन औटी, संदीप औटी, चंद्रकांत हुलवान, संजय मेंढे, आनंद देवमाने, करण जामदार, मोहम्मद मणे, श्वेत पद्म कांबळे, जुबेर चौधरी, आरिफ चौधरी, अतीश अगरवाल, जग्गू सय्यद, शब्बीर शेख हे काम पाहत आहेत.